मराठी सिनेसृष्टीत अगदी भारतभरातील कलाकार पाहायला मिळतात. अगदी बॉलिवूड कलाकारांनीही मराठी सिनेमात काम केलंय. मात्र तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? एकट्या पुण्यातील बरेचसे कलाकार हे सिनेविश्वात पाहायला मिळतात. तुम्हाला ऐकून निश्चितच आश्चर्य वाटेल, पण आताचेच नाही तर अगदी पूर्वीच्या काळापासूनच एकट्या पुण्यानेच मराठी इंडस्ट्रीला अनेक कलाकार दिलेत. अगदी दादा कोंडकेंपासून विक्रम गोखले, मोहन गोखले ते आत्ताच्या बऱ्याच कलाकारांपर्यंत सिनेविश्वात पुणेकरांचाच बोलबाला पाहायला मिळतो. पण इतकंच नाही तर पूर्वीच्या काळात बरेचसे चित्रपट हे पुण्यातच शूट केले जायचे. याशिवाय नाटकांचा गाभा सुद्धा पुण्यातच होता. तर आताचे हे बरेच दिग्गज कलाकार हे मूळचे पुण्याचेच आहेत. सुबोध भावे. अभिनेता सुबोध भावेनं पुण्याच्या सिम्बॉयसिस कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलं होतं, तर कोरेगाव पार्क इथे ते कामही करत होते आणि त्यानंतर त्यांनी सिनेविश्वात एंट्री केली होती. अक्षया देवधर. छोट्या पडद्यावरून अल्पावधीतच लोकप्रिय झालेली अभिनेत्री अक्षया देवधर पुण्याच्या अहिल्यादेवी हायस्कूलमध्ये शिकत होती, तर त्यानंतर तिनं BMCC कॉलेजमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं. सोनाली कुलकर्णी. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा जन्म खडकी पुणे इथे झाला होता, तर त्यानंतर तिनं आर्मी स्कूलमधून आणि त्यानंतर फर्ग्युसन कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलं होतं. सोनाली कुलकर्णी सिनियर या सुद्धा पुण्याच्याच आहेत, तर त्यांनी अभिनव विद्यालय आणि त्यानंतर पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलं होतं. मधुराणी गोखले प्रभुळकर. छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री मधुराणी सुद्धा पुण्याचीच आहे. राधिका आपटे. बॉलिवूड आणि मराठी अभिनेत्री राधिका आपटेचा जन्म सुद्धा पुण्यातच झाला होता. अमेय वाघ. अमेय वाघ सुद्धा पुण्याचाच आहे. याशिवाय लोकप्रिय अभिनेते प्रवीण तरडे हे सुद्धा पुण्याचेच आहेत, तर ते आताही पुण्यातच राहतात. मृणाल कुलकर्णी आणि त्यांचा मुलगा विराजस कुलकर्णी हे सुद्धा मूळचे पुण्याचेच आहेत, तर त्यांचा जन्मही पुण्यातच झाला होता. मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडे या देशपांडे सिस्टर्स सुद्धा मूळच्या पुण्याच्याच आहेत, तर आताही त्या पुण्यातच असतात. याशिवाय अभिनेत्री तेजस्विनी पंडित, आशा कुलकर्णी, सिद्धार्थ चांदेकर, श्रुती मराठे, मुक्ता बर्वे, प्राजक्ता गायकवाड, शशांक केतकर, प्रसाद ओक, संस्कृती बालगुडे असे बरेचसे कलाकार हे मूळचे पुण्यातच आहेत. त्यामुळं एकट्या पुण्यानेच मराठी सिनेसृष्टीला बरेचसे दिग्गज कलाकार दिलेत असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि मराठी कलाविश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.